नमस्कार बालमित्रांनो आणि माझे शिक्षक मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी सुनीता लहाने यूट्यूब चॅनल वरून आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग, काल आपण डेसिमल फ्रॅक्शन बघितलं ना. चला आता आपण बघूया की संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कशा प्रकारे आपल्याला दाखवता येईल. तुम्ही अपूर्णांक संख्या रेषेवर बघितलाय, आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की आपण संख्या रेषेवर अपूर्णांक कशा प्रकारे दाखवू शकतो. तसंच आपण दोरीवरचा अपूर्णांक सुद्धा बघितला. आज आपण दशांश अपूर्णांक हा संख्या रेषेवर आपल्याला कसं दाखवता येईल हे बघूयात. बघा, हे इथे तुम्हाला संख्या रेषा दिसते, शून्य ते एक, दोन, तीन, चार, पाच, सहा असे तुम्हाला अंक दिसतात. आता शून्य ते एकच्या मध्ये दहा भाग केलेले आहे, म्हणजे दहा प्रत्येक ठिकाणी दहा दहा भाग केलेले आहेत. आता इथे बघूया आपण झिरो दशांश चिन्ह सहा हा अपूर्णांक आपण कुठे दाखवलाय, तर पाच भाग झाल्यानंतर जो सहावा भाग आहे, शून्य ते एकच्या मध्ये जो सहावा भाग आहे तिथे आपण हा कोणता अपूर्णांक दाखवला, दशांश अपूर्णांक शून्य दशांश चिन्ह सहा. आता यावरून तुमचा अंदाज आला असेल तुम्हाला की तुम्ही दशांश अपूर्णांक कशा प्रकारे दाखवू शकता. आता आपला हा दुसरा अपूर्णांक आहे, हा सात दशांश चिन्ह पाच, म्हणजे पूर्ण सात झाले इथपर्यंत आणि त्याच्या पुढे पाच भाग म्हणजे सात दशांश चिन्ह पाच हा अपूर्णांक इथे दाखवलाय. आता आपल्याला काही अपूर्णांक या संख्या रेषेवर दाखवायचे आहे. मग मला सांगा, आता तीन दशांश चिन्ह चार हा अपूर्णांक आपण इथे कुठे दाखवणार? चला विचार करा सगळ्यांनी पटकन. बघा, पूर्ण किती आहे? तीन, म्हणजे तीन पूर्ण. त्याच्या पुढे किती? चार घर, म्हणजे एक, दोन, तीन, चार, म्हणजे आपला हा अपूर्णांक या ठिकाणी येईल, तीन दशांश चिन्ह चार. त्यानंतर बघूया आपल्याला दशांश चिन्ह सात हा अपूर्णांक दाखवायचा आहे. मग हा कुठे येईल आपला? मग बघा, जिथे आपला सहा होता त्याचं एक घर पुढे जाईल, शून्य दशांश चिन्ह सात हा अपूर्णांक इथे आहे. यानंतरचा अपूर्णांक दाखवायचा आहे आपल्याला एक दशांश चिन्ह आठ, म्हणजे एक पूर्ण आणि आठ, म्हणजे इथे पाच पूर्ण झाले, सहा सात आठ, इथे हा आपला अपूर्णांक येईल एक दशांश चिन्ह आठ. यानंतर आपल्याला दुसरा अपूर्णांक दाखवायचा आहे, दशांश अपूर्णांक चार दशांश चिन्ह तीन. आता हा बघा, इथून एक, हे दोन, हे तीन आणि हे चार भाग पूर्ण झाले आणि त्याच्या पुढे एक, दोन, तीन हा झाला आपला चार दशांश चिन्ह तीन हा अपूर्णांक. त्यानंतर पाचवा अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे, दोन दशांश चिन्ह नऊ, म्हणजे दोन भाग पूर्ण हा एक आणि हे दोन पूर्ण, त्याच्या पुढे नऊ भाग, नऊ छोटे छोटे भाग त्याचे, म्हणजे तो झाला आपला दोन दशांश चिन्ह नऊ. बघा आता, आता अजूनही तुम्ही कोणता दाखवू शकता, तुम्हाला जो पाहिजे तो अपूर्णांक तुम्ही यावर दाखवू शकता. इथे तुम्ही एक खेळ खेळू शकता दोन मित्र मिळून, किंवा तीन मित्र मिळूनही खेळू शकता आणि प्रत्येकाने एकाला सांगायचं की तू हा मला दशांश अपूर्णांक या संख्या रेषेवर दाखव. मग दुसऱ्याने दाखवायचा, मग परत दुसऱ्याने त्याला प्रश्न विचारायचा, सांगायचा की तू आता मला हा दाखव. अशा प्रकारे जास्तीत जास्त दशांश अपूर्णांक ज्याने संख्या रेषेवर दाखवले तो विजयी होईल. आता आपल्याला समजा नऊ दशांश चिन्ह नऊ हा अपूर्णांक दाखवायचा असेल, तर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, इथे नऊ पूर्ण झाले आणि त्याच्या पुढे नऊ त्याचे भाग हा झाला आपला नऊ दशांश चिन्ह नऊ हा अपूर्णांक. आता तुम्हाला आणखीही अपूर्णांक दाखवता येईल की तुम्हाला समजा आता दहा दशांश चिन्ह एक हा अपूर्णांक दाखवायचा असेल, तर इथे दहा पूर्ण झाले आपले भाग आणि त्याच्या पुढे हा एक, अशा प्रकारे दहा दशांश चिन्ह एक हा दशांश अपूर्णांक आपल्याला दाखवते. अशा प्रकारे संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दाखवू शकता. समजलं की नाही मित्रांनो तुम्हाला? आहे की नाही सोपे? तर तुम्ही सुद्धा आता घरी फरशीवर, पाटीवर, वहीवर संख्या रेषा काढा आणि काही अपूर्णांक घ्या आणि तुम्ही सुरुवातीला ते अपूर्णांक त्या संख्या रेषेवर दाखवा. तुम्हाला जर समजले नाही तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना किंवा मला सुद्धा कमेंट करून विचारू शकता आणि मग मी तुम्हाला परत सांगेन
आणि तुम्ही दोन मित्रांमध्ये सुद्धा हा खेळ खेळू शकता किंवा तुम्ही पालकांना सुद्धा विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.